Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक सोळा जून दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी या तिन्ही इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी विकेंडच्या दिवशी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुमच्यापैकी ज्या सदस्यांनी कालचा व्हिडिओ आपला बघितला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितले होतं की मागचे अनेक दिवस विशेषतः बँक निफ्टीमध्ये साइडवेज मुवमेंट होताना आपल्याला दिसते आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला गुरुवारी वीकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये एका दिशेनं किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं तर कालच आपण ह्या सर्व गोष्टींची चर्चा केलेली होती आणि काल मी हे देखील सांगितलेलं होतं की जर मार्केट वरच्या दिशेनं ट्रेंडिंग होणार असेल तर आपल्याला निफ्टीमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात मात्र जर मार्केट खालच्या दिशेनं ट्रेंडिंग होणार असेल तर बँक निफ्टीमध्ये चांगल्या संधी आपल्याला मिळू शकतात तुम्ही बघू शकता आपण काल जे विश्लेषण केलेलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला आपण जी इम्पॉर्टंट लेवल सांगितलेली होती ही लेवल होती चाव्वेचाळीस हजार त्रेसष्टची आपण ह्या लेवलला चव्वेचाळीस हजार पन्नास ची लेल समजत होतो कारण आपण जवळच्या राऊंड फिगरला ती लेवल आहे असं समजतो खालच्या बाजूला जी आपण इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ही लेवल होती त्रेचाळीस हजार नऊशे छप्पनची आपण ती त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास ची लेवल आहे म्हणजे आपण काल दोन ज्या इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या ले होत्या त्या खालच्या बाजूला होती त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास वरच्या बाजूला लेवल होती चव्वेचाळीस हजार पन्नास म्हणजे शंभर पॉईंटचं फक्त अंतर होतं तुम्ही बघू शकता वरच्या इम्पॉर्टंट लेवल जवळच परफेक्ट त्या लेवलला टच करूनच आज आपल्याला बँक निफ्टीचं ओपनिंग झालं ओपनिंग नंतर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला काय झालं खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली आणि आपण जे खालच्या दिशेनं पहिलं टार्गेट सांगितलेलं होतं बरोबर ते टार्गेट अचीव्ह झालं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला मी कालच्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगितलेलं होतं की आपल्याला उद्या एक्सपायरी असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये एक फॉल्स ब्रेकआउट देखील येण्याची शक्यता आहे आता तुम्ही मार्केटमध्ये पहिली पंधरा मिनिटं वाट बघून जर ट्रेड घेतला असता खालच्या दिशेनं जाणारा तर तुम्ही इथे अडकला असता याचं कारण असं होतं की त्यानंतर बरोबर शंभर पॉइंटचा सा बाउन्स आला आपण कुठलाही जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा शंभर पॉईंट काही त्याच्यामध्ये स्टॉप लॉस ठेवत नाही तर त्याच्यामुळे नक्कीच इथे स्टॉप लॉस हिट झाला असता मात्र तुम्ही जर इथे बघितलं तर काय झालं पहिल्यांदा अशा पद्धतीनं खाली आलं एक बाउंस आला आणि ज्या क्षणी आपल्याला पुन्हा खाली जायला लागलं मी सांगतानाच सांगितलेलं होतं की प्राइज ॲक्शन झाल्यानंतर जी मुवमेंट होईल ती मुवमेंट टिकाऊ असणार आहे आणि हे देखील सांगितलेलं होतं की दहा अकरा नंतर आपल्याला जर ब्रेकआउट आला तर तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय चांगलं वन वे ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळेल आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला त्याच दरम्यान आपल्याला इथे ब्रेकआउट आला आणि ब्रेकआउट आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हे दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट अगदी सहजगत्या अचीव्ह झालं तिसऱ्या टार्गेटपाशी जवळजवळ आपल्याला तास सव्वा तास बँक निफ्टीनं सपोर्ट घेतला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेकआउट दिलं आणि आपल्याला बँक निफ्टीमध्ये आणखीन खालच्या सुद्धा बघायला मिळाल्या म्हणजे जसं आपण काल विश्लेषण केलेलं होतं की मार्केट मागचे काही दिवस साईडवेज झाले त्यामुळे ट्रेंडिंग होऊ शकतं तर आज त्या पद्धतीनं आपल्याला ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळालं दुसरी गोष्ट निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर खालच्या दिशेनं जाणार असेल तर बँक निफ्टीमध्ये खूप चांगला ट्रेड मिळू शकतो असं देखील मी काल तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं होतं आज त्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्येच खूप चांगला ट्रेड मिळाला निफ्टीमध्ये सुद्धा मंदीचाच ट्रेंड राहिला पण त्याच्यामध्ये खूप मोठा ट्रेड आपल्याला मिळालेला नाही ज्या वेळेला आपण निफ्टीचं अनालिसिस करू त्यामध्ये मी तुम्हाला हे नक्कीच दाखवेन आता आपण काय करूया आता आपण आ, हे सर्व झालं आज काय झालं या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि उद्यासाठीचं आता विश्लेषण करायला सुरुवात करूया आता उद्यासाठीचं विश्लेषण करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डेली टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेऊया तर मी इथे डेली टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आता तुम्हाला मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही आपल्याला इथे लक्षात येईल की मागचे अनेक दिवस ह्या लेवलच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी म्हणजे त्रेचाळीस हजार नऊशेच्या आसपास बँक निफ्टी सपोर्ट घेताना दिसत होता तुम्ही बघू शकता अनेक दिवस तिथे सपोर्ट घेतला गेला होता मात्र आज तुम्हाला लक्षात येईल की एक मोठ्या कॅन्डलनं कधीही लक्षात ठेवा जी इम्पॉर्टंट लेवल असते त्या ठिकाणी जर एखादी मोठी कॅन्डल बनून ती लेवल ब्रेक होत असेल तर झालेला जो आपल्याला ब्रेकआउट असतो तो टिकण्याची शक्यता आहे आता ह्याचा अर्थ लगेच उद्याच्या उद्या मार्केट आणखीन खाली जाईल का तर तुम्ही ह्याचं उत्तर मला मी तुम्हाला आता विश्लेषण करून सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला आपण खालच्या आणखीन एका इम्पॉर्टंट लेवलपाशी आलेलो आहोत जिथे ह्यापूर्वी अनेक दिवस सपोर्ट घेतलेला होता त्या लेवलपाशी आलो आहे मग आता काय होऊ शकतं आता दोन गोष्टी होऊ शकतात एक गोष्ट काय होईल एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये पॉज होऊ शकतो पॉज याचा अर्थ काय मार्केट मध्ये थोडंसं आपल्याला एक वरच्या दिशेनं आणि आपल्याला एक इनसाइड कॅन्डल एक छोटीशी कॅन्डल आपल्याला म्हणजे आजचा लो न तोडता वरच्या बाजूला एक बनू शकते आणि एक दिवस मार्केट पॉज करू शकतं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारपासून मग आपल्याला काय होईल एक तर ह्या लो तुटेल आणि खालच्या दिशेनं जायला लागेल अशा वेळेला मग आपल्याकडे ह्या लेवल्स त्याच्यासाठी राहू शकतात तर अशा पद्धतीनं खाली जाऊ शकतं किंवा दुसरी गोष्ट होईल इथेच एखादा डब्ल्यू पॅटर्न बनवून हळूहळू मार्केट वर सुद्धा जाऊ शकतं म्हणजे आता आपल्याला काय शक्यता जास्त आहे आता एक पॉज कॅन्डल बनण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आपल्याला लगेच उद्याच्या उद्या मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग होईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही अर्थात पन्नास टक्के शक्यता ही पण आहे की ज्या पद्धतीने हे सेलिंग झालंय हा जर लो तुटला तर आपल्याला आणखीन एक सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं मात्र त्याची शक्यता थोडीशी कमी आहे एक शक्यता जास्त आहे की इथे एक पॉज कॅन्डल बनेल ओके उद्या ओपनिंग कुठे होते जर गॅपअप ओपन झालं आणि पहिल्या थोड्या वेळामध्ये म्हणजे एक दहा साडे दहा अकरापर्यंत जर हा लो तोडला नाही आजचा आणि वरच ट्रेड होत राहिलं आणि एखादा पॉझिटिव इथे आपल्याला पॅटर्न बनला तर मग मार्केट काय होईल थोडंसं आणखीन वर जाऊ शकेल खूप मोठं तेजी करण्यासारखं मार्केट असणार नाही आयचा ट्रेड घेत असताना अगदी टाईट स्टॉप लॉस लावून मग घ्यावा लागेल पण खूप मोठं आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट मिळणार नाही ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची मार्केटचा जो टोन आहे हा निगेटिव्ह झालेला आहे हे इथे आपल्याला लक्षात येत आहे तर हे झालं डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा सा प्रयत्न करतोय ते आपण समजून घेतलं आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊन उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल जे आहेत ते आता आपण काढायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती आपल्याला लक्षात येईल की आजचा जो डे लो आहे तिथेच आपल्याला काढायला लागेल आणि तो आहे त्रेचाळीस हजार तीनशे नव्याण्णवच्या जवळ म्हणजे त्रेचाळीस हजार चारशेच्या जवळ त्रेचाळीस हजार चारशेला आपण काय करतोय खालची इम्पॉर्टंट लेवल काढतोय वरची इम्पॉर्टंट लेवल काढण्यासाठी आपल्याला एक स्विंग हाय शोधावा लागेल जो आपल्याला इथे स्विंग हाय दिसतोय ही लेवल कोणती आहे तर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस ची लेवल आहे म्हणजे त्रेचाळीस हजार चारशे आणि वर त्रेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस दिसतंय आपण ती सातशेची लेवल आहे असं समजू म्हणजे इथे काय झालं आपल्याला तीनशे पॉईंटचं अंतर आलं जेव्हा आपल्याला माहिती आहे दोन अडीचशेपेक्षा जास्त पॉईंटचं अंतर असतं आपण दोन इम्पॉर्टंट लेवलमध्ये एक सेंटर लाईनसुद्धा काढतो ती सेंटर लाईन कुठे होईल साधारण आपल्याला दीडशे पॉईंटच्या आसपास ती सेंटर लाईन होईल म्हणजे साडेपाचशेच्या आसपास आणि वर अठ्ठावीस पॉईंट असल्यामुळे साधारण पाचशे चौदाच्या आसपास मी ती काढतो एक सेंटर लाईन काढतो तुम्ही एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करून तुम्ही ती काढू शकता इथे आपल्याला पाचशे पन्नासच्या वर ओके मी ही अंदाजे काढलेली आहे तुम्ही एक्झॅक्ट काढून दोघांमधला डिफरन्स काढून तुम्ही ती काढू शकता ही झाली सेंटर लाईन आता आपल्याला जर मार्केट इथून खाली जाणार असेल तर त्रेचाळीस हजार चारशे नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शंभर पॉइंट खाली आपल्याला त्रेचाळीस हजार तीनशे हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे त्यानंतर त्रेचाळीस हजार दोनशे हे आपल्यासाठी काय असणार दुसरं टार्गेट असणार तर त्रेचाळीस हजार दोनशे हे दुसरं टार्गेट आणि त्रेचाळीस हजार शंभर हे आपल्यासाठी आता तिसरं टार्गेट असणार आहे तर आपल्याला तीन टार्गेटची जी आपली पद्धत आहे त्यामध्ये त्रेचाळीस हजार शंभरपर्यंत मग खाली जाऊ शकतं वर जात असेल समजा आता काय होईल उद्या मी जसं म्हटलं की एक पॉज कॅन्डल होऊ शकते जोन मदे उपन जाली, उपन जाली तर काय होईल साधारण आपल्याला ह्या झोनमध्ये ओपन झाली वर ओपन झाली गॅपअप आणि तर ह्या लेवलच्या आसपास इथे थोडा रेजिस्टन्स घेईल थोडं खाली येईल आणि इथे थोडं साईडवेज होऊ शकते आणि समजा वर जात असेल तर वर जात असताना आपल्याला हे इथून इथप जाईपर्यंतच तीनशे पॉईंट होईल आणि त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी काय होईल बाहेरची जी ताकद असेल जल्दी संपून जाईल त्यामुळे मी ह्याच्यावर जास्त जाण्याची शक्यता नाही आहे पण जर काही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा काही घडामोडी घडल्या आता जसं फेडची मीटिंग अमेरिकन मार्केटमध्ये मा झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा फेड न सुद्धा पॉज चच हे घेतलेलं आहे म्हणजे ह्या मिटींगमध्ये त्यांनी कुठलेही व्याजदर वाढवलेले नाहीत तसं बघायला गेलं लग तर ही आपल्याला आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह न्यूज आहे मात्र मार्केटनं आज त्याला निगेटिव्हली रिॲक्ट केलेलं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली की मार्केट त्याला निगेटिव्हली रिॲक्ट करतं याचं कारण असं आहे की फेडनं जरी पॉज केला असला आणि व्याजदर वाढवले नसले तरी त्यांनी जे त्याच्यानंतर जे काही कमेंट्री केली आहे ती थोडीशी हॉकीश आहे म्हणजे थोडीशी बेरीश आहे आणि त्याच्यामुळे मार्केटनं आज त्याला निगेटिव्ह रिॲक्ट केलेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर जर समजा आपल्याला त्यानंतर आता रिकव्हरी येणार असेल आणि एक पॉज होणार असेल तर वर जाणार असेल अर्थात ह्या लेवलच्या वर जाण्याची शक्यता आपल्याला दिसत नाहीये आहे त्रेचाळीस हजार सातशेच्या पण जर जात असेल तर आपल्यासाठी वरची तीन टार्गेट काढणं आवश्यक आहे त्रेचाळीस हजार नंतर पहिलं टार्गेट आपण त्रेचाळीस हजार आठशेच्या आसपास काढूया तर त्रेचाळीस हजार आठशेच्या आसपास हे अगदी जवळ येईल कारण हे सातशे अड अठ्ठावीसच्या आसपास आहे त्यानंतर आपल्याला त्रेचाळीस हजार आठशेनंतर त्रेचाळीस हजार नऊशेचं टार्गेट करावं लागेल तर इथे त्रेचाळीस हजार नऊशे आणि शेवटचं टार्गेट असेल ते म्हणजे चव्वेचाळीस हजार तुमच्या लक्षात आलं असेल की चव्वेचाळीस हजार ही आपल्यासाठी एक राऊंड लेवल आहे आणि तेच आपलं फायनल टार्गेट होऊ शकतं तर बँक निफ्टीचं अनालिसिस तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेवल सुद्धा काढून दाखवलेले आहेत उद्या तुम्ही सुद्धा या पद्धतीनं विश्लेषण करू शकता आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया आणि त्याच्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल मी ऑलरेडी इथे काढून ठेवलेले आहेत निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर सेलिंग झालं मात्र आपल्याला काय झालं खालच्या पहिल्या पर्यंत आलं बँक निफ्टीमध्ये मी काय सांगितलं होतं की जर खालच्या दिशेनं मुवमेंट होणार असेल तर बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा आहे वरच्या दिशेनं मुवमेंट होणार असेल तर निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा आहे खालच्या दिशेनं झाली आणि बँक निफ्टीनं आपली तिन्ही सांगितलेली टार्गेट मोडून आणखीन खाली बँक निफ्टी गेलं मात्र निफ्टीनं काय केलं तुम्ही जर कालचे इम्पॉर्टंट लेवल बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करून पहिलं टार्गेटपर्यंतच पोहोचलं म्हणजे खूप मोठं सेलिंग निफ्टीमध्ये आलेलं नाही आणि जे आपण काल विश्लेषण केलेलं होतं आता उद्यासाठीच्या विश्लेषणामध्ये आपण ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत आपण इथे बघू शकता की वरच्या बाजूला आपल्याला जी इम्पॉर्टंट लेवल आलेली आहे ले ही अठरा हजार सातशे आहे ही अठरा हजार सातशे ची लेवल समजूया खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अठरा हजार सहाशे एकोणसत्तर ची लेवल आहे आपण ही लेवल अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर ची समजूया आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होईल इथे एक सेंटर लाईन काढावी लागेल तुम्ही कॅल्क्युलेट करून एक सेंटर लाईन इथे काढू शकता आता मी तुम्हाला जर मार्केटमध्ये एक पॉज कॅन्डल होणार असेल तर इथे अप ओपन उप होणं आवश्यक आहे आणि गॅप ओपन होऊन जर वर जात असेल तर इथे येईपर्यंत अठरा हजार सातशे पन्नासला येईपर्यंतच काय होईल आपल्याला थोडंसं बायरची जी ताकद आहे ती कमी व्हायला लागेल त्यामुळे जर इथनं ब्रेकआउट आला तर, तर आपल्याला जास्तीत जास्त ही लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो म्हणजे अठरा हजार आठशेपर्यंत आपण जाऊ शकतो वरच्या ज्या लेवल आहेत अठरा हजार आठशे पन्नास आणि अठरा हजार नऊशे ह्या आपण आपली जी पद्धत आहे तीन टार्गेटची म्हणून मी काढलेले आहेत मार्केटमध्ये मा जर तेजी होणार असेल तर उद्या अठरा हजार आठशे अठरा हजार आठशे वर फार होईल असं आत्ताचं चित्र दिसत नाही खूपच गॅपअप ओपन झालं ह्या लेवललाच ओपन झालं तर मग काहीतरी चमत्कार घडू शकतो अन्यथा मार्केट काय होईल एक तर साईडवेज राहील किंवा डाऊन मध्ये राहण्याची शक्यता मला आजच्या वरून जास्त वाटते जर खालच्या बाजूला आलं आणि ही खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली जी आहे अठरा हजार सहाशे पंच्याहत्तरची तर मग खालच्या बाजूला आपल्याला अठरा हजार सहाशे पंचवीस अठरा हजार पाचशे पंच्याहत्तर आणि अठरा हजार पाचशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा अनालिसिस करूया त्यासाठी मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय फिन निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टीप्रमाणे आपल्याला एक मोठं सेलिंग आज बघायला मिळालं आणि आपण आता काय केलं हे उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी याच्यामध्ये काढून ठेवलेले आहेत इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे तर आपण हा स्विंग हाय घेतलेला आहे जो आहे एकोणीस हजार तीनशे चा एकोणीस हजार तीनशे पंचवीस आहे असं समजूया खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही आहे एकोणीस हजार दोनशे ची ती आपण एकोणीस हजार ची लेवल आहे असं समजूया आणि इथे सुद्धा मी सेंटर लाईन काढलेली आहे जी आहे एकोणीस हजार दोनशे ची आता ओपनिंग कुठे होतंय ओपनिंग जर ह्या मध्ये झालं तर आपल्याला काय होण्याची शक्यता आहे आपल्याला दोन शक्यता आहे एक तर साईडवेज राहील किंवा हा जर लो ब्रेक केला तर खाली जात असताना आपण बघू शकतो की एकोणीस हजार एकशे पन्नास एकोणीस हजार शंभर आणि एकोणीस हजार पन्नास अशी खालच्या दिशेनं तीन टार्गेट येऊ शकतात मात्र बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं मी पॉज सांगितला तसा जर इथे पॉज आला आणि ही लेवल जर ब्रेक झाली नाही तर मार्केट ह्या एरियामध्ये काय होऊ शकतं साईडवेज होऊ शकतं फार फार तर ही लेवल ब्रेक केली तर जास्तीत जास्त एकोणीस हजार तीनशे एकोणीस हजार तीनशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतं उद्या काहीतरी चमत्कारच झाला आणि जर गॅपअपच खूप जास्त गॅप ओपन आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर मात्र ही शक्यता आहे की एकोणीस हजार तीनशे पंचवीस केल्यानंतर वर एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर एकोणीस हजार चारशे पंचवीस आणि एकोणीस हजार चारशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनॅलिसिस आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पुढच्या सेगमेंटकडे जाणार आहोत आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक शोधून काढलेले आहेत त्या स्टॉकचं विश्लेषण आता आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय चार्ट आता आपण पन पंधरा मिनटावरून वन डे या टाइम मध्ये आणतोय आणि मी काढलेले जे स्टॉक आहेत ते तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतोय तर मी जे चार स्टॉक तुमच्यासाठी शोधून काढलेत ज्याचं तुम्ही विश्लेषण करू शकता ज्यामध्ये पहिला स्टॉक आहे तो डीएलएफ एल आहे तर डीएलएफचा स्टॉक मी इथे ओपन केला आहे तुमच्या इथे लक्षात येईल की डीएलएफ मध्ये मा मागच्या अनेक दिवसांपासून आपण हा स्टॉक ट्रॅक करतोय आणि आपल्याला अतिशय चांगली तेजी होताना बघायला मिळत होती आता काय झालंय की मार्केटमध्ये आपल्याला इथे जर बघितलं ही शेवटची आजची कॅंडल जी बनली आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे ती सुद्धा टॉपला बनलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर आदल्या कॅंड आधीच्या कॅन्डलला एक दिवस आधीच्या कॅन्डलला एन्गल्फिंग पण केलेलं आहे म्हणजे पूर्ण कवर पण केलेलं आहे म्हणजे आपल्याला दोन प, प चार्ट पॅटर्न इथे दिसत आहे डबल कन्फर्मेशन दिसतंय एक म्हणजे एन्गल्फिंग झालेलं आहे बेरिश एनगल्फिंग आहे आणि दुसरं शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथे पूर्ण बेरिश पॅटर्न बनलेलं आहे त्यामुळे जर आता डी चा स्टॉक त्यानं जर आजचा लो तोडला चारशे नव्वदच्या खाली त्याच्यामध्ये ट्रेड व्हायला लागला तर तो त्याच्यामध्ये आणखीन साधारण एक दहा ते बारा रुपयाचं सेलिंग येऊ शकतं किंमत आणखीन खाली दहा ते बारा रुपये चारशे अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंत तो स्टॉक खाली येऊ शकतो कदाचित ह्याच्यासुद्धा थोडासा खाली येण्याची शक्यता आहे चारशे पर्यंत सुद्धा ह्या स्टॉकमध्ये किंमत आलेली आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये बघायला मिळू शकते कारण इथे आपल्याला डबल बेरीश पॅटर्न बनलेला आहे जनरली जेव्हा डबल पॅटर्न बनतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा सक्सेस रेट वाढतो नॉर्मली सक्सेस रेट सिक्स्टी पर्सेंट असतो जेव्हा आपल्याला डबल किंवा ट्रिपल कन्फर्मेशन मिळतं त्यावेळेला सक्सेस रेट हा सेवन्टी पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त जातो हो, त्यामुळे डी एल एफमध्ये आपल्याला ती शक्यता दिसते आता आपण पुढचा स्टॉक बघूया दुसरा स्टॉक जो आपण आयडेंटिफाय केलाय तो आहे कॅनफिन होम्स कॅनफिन होममध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं डी एल एफमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीनं सगळं कॉपी टू कॉपी आपल्याला इथे झालेलं आहे खूप मोठं तेजी तेजी झालेली आहे आणि आता टॉपला आपल्याला डबल पॅटर्न दिसतोय तर आपल्याला तसं बघायला गेलं तर आम तीन कन्फर्मेशन दिसत आहेत दोन तर मी सांगितलेलेच आहेत एक म्हणजे बेरिश इनगल्फिंग झालं शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे आणि तिसरं जर बघितलं तर तुमच्या लक्षातील इथे जी आपल्याला ले लेवल बनलेली होती ही लेवल सुद्धा आता ब्रेक होती आहे त्यामुळे जर सातशे तेहत्तीसच्या खाली हा टिकायला लागला तर आपल्याला सातशे बावीसपर्यंत तो आणखीन खाली जाऊ शकतो म्हणजे आणखीन दहा रुपये तो खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जर इथूनही खाली गेला तर सातशे वीस रुपयापर्यंत अगदी सातशे अठरा रुपयापर्यंत सुद्धा तो स्टॉक मग खाली जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक जो मी काढलाय तो आहे टाटा केमिकल्सचा टाटा केमिकल्स हा स्टॉक मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की एक तर मागचे दोन दिवस गॅपडाऊन ओपनिंग होते गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर एक दिवस बायरनी प्रयत्न केला वर नेण्याचा मात्र फार वर नेता आलं नाही ने। आज गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे बायरनी प्रयत्न सोडलेला आपल्याला दिसतोय त्यामुळे आपल्याला हे सेलिंगची कॅन्डल इथे बघायला मिळते बेअरिश कॅन्डल बघायला मिळते आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आता जर बघितलं तर अनेक दिवसाचा जो आपण ज्याला मल्टीमंथ सपोर्ट लेवल म्हणतोय अनेक महिने ज्या लेवलची सपोर्ट घेतला जातोय तुम्ही बघू शकता इथे सपोर्ट घेतला इथे थोडा सपोर्ट घेतला इथे खाली आलं पण परत इथे या डब्ल्यू पॅटर्न म्हणून या लेवलच्या वर गेलं त्यानंतर इथे बघितलं तर इथे आपल्याला आप सपोर्ट घेतलेला दिसतोय इथे सपोर्ट इथे सपोर्ट घेतलेला दिसतोय अनेक वेळा सपोर्ट घेऊन झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला एखाद्या लेवलचा सपोर्ट दोन तीन चार वेळा घेतला जातो त्यानंतर ती सपोर्ट लेवल वीक बनत असते आणि ते ती जर आता ब्रेक झाली आणि नऊशे अठ्ठावनच्या खाली जर टाटा केमिकलचा शेअर जास्त वेळ टिकायला लागला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अगदी नऊशे चाळीसपर्यंतसुद्धा हा शेअर आलेला बघायला मिळू शकतो तर हे झालं तिसरा शेअर आता आपण शेवटचा शेअर बघणार आहे जो माझा फेवरेट शेअर आहे आणि ज्याच्याविषयी आपण अनेक वेळा चर्चा करतो तो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये सुद्धा आपल्याला एक महत्वाची लेवल आहे तुम्ही जर बघितली तर ही लेवल पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम करत होती आणि एकदा इथून ब्रेकआउट झाल्यानंतर पुढच्या वेळेला ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती आता त्या सपोर्टला हा स्टॉक पुन्हा एकदा आलेला आहे आणि ही लेवल आहे पाचशे पासष्ट रुपयाची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये सुद्धा खूप मोठी तेजी झाली होती आणि आता आपल्याला जर बघायला गेलं तर इथे तुम्ही बघू शकता की इथे एक एम पॅटर्न बनलेला आहे इथे गेलं इथपर्यंत खाली आलं परत वर गेलं आणि आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे आता काय होऊ शकतं आता जर ही इम्पॉर्टंट लेवल पाचशे पासष्ट याच्या खाली जर टिकायला लागला तर आणखीन थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि एस बी आयचा शेअरसुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पाचशे पन्नासपर्यंत खाली जाऊ शकतो अर्थात त्याच्यासाठी अट अशी आहे की उद्या ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग येणं आवश्यक आहे जर ह्या लेवल उद्या गॅपअप ओपन झालं एक पॉज घेतला गेला तर मग सोमवारी आपलं विश्लेषण मग बदलेल मग मक... उद्या जे प्राइस ऍक्शन होईल त्याच्या अनुसार आपल्याला मग सोमवारसाठीचं विश्लेषण करावं लागेल हे जे विश्लेषण सांगतोय हे ही लेवल जर उद्याच्या उद्या, उद्या तुटून खाली क्लोजिंग येत असेल तर मग सांगितलेलं हे विश्लेषण आहे हे आपल्यासाठी लागू असेल तर मायामते तुम्हाला हे चार स्टॉक आणि निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी ह्या तीन इंडेक्समधलं केलेलं हे विश्लेषण आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय मात्र अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता आपली इथेच रजा घेतो आहे धन्यवाद